वेलकम स्टूडेंट टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ ग्रुप थ्योरी। इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी दिस थ्योरम। नाउ लेट्स सी द स्टेटमेंट ऑफ द थ्योरम। व्हाट दे हैव सेड, लेट जी बी ए ग्रुप। बेसिकली जी इज अवर ग्रुप, जी का आपला ग्रुप। एंड ए कॉमा बी बिलोंग्स टू जी, म्हणजेच ए आणि बी जी मधले कोणतेही दोन एलिमेंट आपण घेतलेले आहेत आणि बी सच दॅट ते कोणती कंडिशन होल्ड करतात, ए बी इज इक्वल्स टू बी ए, म्हणजे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ते होल्ड करतायत। ठीक आहे, मग आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, आपल्याला प्रूव्ह करायचे ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन, वेअर अवर एन इज इंटीजर्स। हिअर दे हॅव गिवन झेड, सो एन इज फ्रॉम सेट ऑफ इंटीजर्स। म्हणजे काय शो करायचे, जी एक ग्रुप आहे आपला, जी मधले कोणतेही दोन एलिमेंट घेतले किंवा एनी टू एलिमेंट्स गिव्ज ए बी इज इक्वल्स टू बी ए, म्हणजे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी तिथे काय होते, आपली होल्ड होते। ठीक आहे, तर आपल्याला हे शो करायचे, एन हा आपला इंटीजर असणार आहे, ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन। केव्हा, ज्यावेळेस तो या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल त्यावेळेस। ठीक आहे, सो आपण हा प्रूफ मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह करणार आहोत। सगळ्यात आधी आपण आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला हा एक रिझल्ट शो करावा लागणार आहे फक्त, ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी रेस टू एन इंटू ए। ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की तीन कंडिशन केसेस तयार होतील आपल्या इथे, कोणत्या कोणते, एन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, या केसमध्ये एन काय असतो, आपला नॅचरल नंबर असतो। एन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो म्हणजे एनची व्हॅल्यू झिरो पेक्षा मोठी असणार, मग ती कुठून स्टार्ट होईल, वन पासून स्टार्ट होईल, वन टू थ्री फोर, म्हणजे एन काय झाला, आपला नॅचरल नंबर। सेकंड केस काय असेल, एन इज इक्वल्स टू झिरो। थर्ड केस काय असेल, एन इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, म्हणजे एन काय असेल, आपलं निगेटिव्ह इंटीजर, एन काय असेल झिरो असेल, एन काय असेल पॉझिटिव्ह इंटीजर, आणि या तिघ केस मिळून काय होईल, मग एन बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटीजर्स। ठीक आहे, तर आपण आपल्या मेन प्रूफ कडे येऊ। काय म्हटलंय त्यांनी, केस फर्स्ट बघा, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स, म्हणजे आपली ही केस फर्स्ट घेतली काय ती, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स, फॉर दिस वी विल यूज मॅथमॅटिकल इंडक्शन ऑन एन। मग एन इज इक्वल्स टू काय घेतलं आपण, वन घेतलं। ठीक आहे, आपल्याला कोणता रिझल्ट व्हेरीफाय करायचा, आधी ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी रेस टू एन ए, वेअर एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, हा एक रिझल्ट होल्ड शो करायचं की हा रिझल्ट होल्ड होतोय, कारण की याचा यूज आपल्याला पुढे करायचा। ठीक आहे, हा रिझल्ट प्रूव्ह करण्यासाठी, फॉर दिस वी विल यूज मॅथमॅटिकल इंडक्शन ऑन एन। फॉर एन इज इक्वल्स टू वन, ए बी रेस टू वन इज इक्वल्स टू व्हॉट, ए बी, आणि ए बी इज इक्वल्स टू काय, आपल्याकडे बी ए गिवन आहे ना आपल्याला, ए बी इज इक्वल्स टू बी ए, म्हणून ए बी इज इक्वल्स टू बी ए, आणि बी ए ला कसं लिहू शकतो आपण, बी रेस टू वन इंटू ए, म्हणजे आपल्याला एन इज इक्वल्स टू वन साठी हा रिझल्ट होल्ड होतोय। ठीक आहे, एन इज इक्वल्स टू वन साठी आपण कशासाठी एज्युम करायचं, मग एन इज इक्वल्स टू के साठी। ओके, मग आपण एज्युम करू, सपोज दॅट ए बी रेस टू के इज इक्वल्स टू बी रेस टू के इंटू ए, फॉर के बिलॉंग्स टू एन, याच्यासाठी काय होतं, रिझल्ट होल्ड होतोय, आपण असं एज्युम करतोय, कारण की मॅथमॅटिकल इंडक्शनने जाताना आपण असंच एज्युम करतो ना,
एन इज इक्वल्स टू वन साठी शो करतो, एन इज इक्वल्स टू के साठी एज्यूम करतो आणि एन इज इक्वल्स टू के प्लस वन साठी व्हेरीफाय करतो. म्हणजे ओव्हरऑल टोटल नॅचरल नंबर वरती रिझल्ट आपला मग काय होतो, होल्ड होतो. ठीक आहे, मग काय झालं, ए बी रेस टू के इज इक्वल्स टू बी रेस टू के इंटू ए फॉर के बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, हा रिझल्ट काय होतोय आपण एज्युम केलेला आहे. ठीक आहे, नंतर काय करतोय आपण, हे शो करायचं ना आता आपल्याला, नाऊ ए इंटू बी रेस टू के प्लस वन इज इक्वल्स टू काय शो करायचं आपल्याला, ए इंटू बी रेस टू के प्लस वन इज इक्वल्स टू बी रेस टू के प्लस वन इंटू ए, हे शो करायचं. ठीक आहे, मग आपण एलएचएस कन्सिडर करू. काय एलएचएस, ए इंटू बी रेस टू के प्लस वन, यालाच कसं लिहू शकतो आपण, ए इंटू बी रेस टू के प्लस वन ला बी रेस टू के इंटू बी. ओके, देन ए इंटू बी रेस टू के इंटू बी. रिझन काय असेल, ब्रॅकेट कसं काय आपण शिफ्ट करू शकलो, कारण की जी काय आपला ग्रुप आहे, ग्रुप आहे म्हणून तो कोणती प्रॉपर्टी होल्ड करतो, ए इंटू बी इंटू सी इज इक्वल्स टू ए इंटू बी इंटू सी, असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी होल्ड करतो ना. त्याच वेळेने आपण इथे काय केलंय, ए इन ब्रॅकेट बी रेस टू के इंटू बी इज इक्वल्स टू काय लिहिलं, ए इंटू बी रेस टू के एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि दुसरा बी ऍज इट इज. नंतर नेक्स्ट केस मध्ये काय बघा, ए इंटू बी रेस टू के बद्दल काय अज्युम केलंय आपण, ए इंटू बी रेस टू के बद्दल अज्युम केलंय आपण बी रेस टू के इंटू ए, ऍज इट इज लिहिलं बी रेस टू के इंटू ए आणि हा बी ऍज इट इज. बरोबर आहे, त्यानंतर बी रेस टू के आणि ए बी एका ब्रॅकेटमध्ये घेतला, याच्यासाठी रिझन काय आहे, सिन्स ए बी रेस टू के इंटू इज इक्वल्स टू बी रेस टू के इंटू ए. ओके, इथे काय झालं, बी रेस टू के इंटू ए बी, पुन्हा काय, सिन जी इज ग्रुप म्हणून असोसिएटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होणार आहे आपली. नंतर ए बी इज इक्वल्स टू काय आपल्याकडे, ए बी इज इक्वल्स टू बी ए, म्हणून इथे काय लिहू शकतो आपण, बी ए. मग काय झालं, बी रेस टू के इंटू बी इंटू ए, मग काय भेटलं आपल्याला लास्टला, बी रेस टू के प्लस वन इंटू ए. म्हणजे आपण एलएचएस अज्युम केली आणि आरएचएस शो केली, म्हणजे एन इज इक्वल्स टू वन साठी आपण शो केलं, एन इज इक्वल्स टू के साठी आपण काय केलंय, रिझल्ट अज्युम केलेला आहे. ठीक आहे, आणि ए इंटू बी रेस टू के प्लस वन इज इक्वल्स टू काय शो केलं आपण, बी रेस टू के प्लस वन इंटू ए, हेन्स बाय इंडक्शन मग काय म्हणू शकतो आपण, ए इंटू बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी रेस टू एन इंटू ए फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. इथे रिझन पण म्हटलंय बघा, हेअर वी वॉन्ट टू शो दॅट ए इंटू बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी रेस टू एन इंटू ए फॉर फर्दर प्रूफ, म्हणजे पुढच्या ह्या प्रूफ साठी आपल्याला हा रिझल्ट शो करायचा होता. ठीक आहे, आता बघा आपण काय शो केलंय, ए इंटू बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी रेस टू एन इंटू ए फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ठीक आहे, आता याचा आपल्याला पुढे यूज करायचा आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन प्रूफ कडे येऊ. मेन प्रूफ काय आहे, आपल्याला काय शो करायचंय, नाऊ वी हॅव टू प्रूव ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, हे आपल्याला शो करायचंय. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण नॅचरल नंबरसाठी शो करणार आहे, नंतर एन इज इक्वल्स टू झिरो आणि एन काय असणार आपला निगेटिव्ह इंटीजर. ठीक आहे, मग इथे पुन्हा मॅथमॅटिकल इंडक्शनचा यूज करू. फॉर एन इज इक्वल्स टू वन काय होईल, मग एन इज इक्वल्स टू वन ही साईड ना, ए बी एनची व्हॅल्यू काय वन आहे, म्हणून ए बी रेस टू वन म्हणजेच काय झालं, ए बी म्हणजेच याला कसं लिहू शकतो, ए रेस टू वन
इनटू बी रेस टू वन, कारण की आपल्याला रिझल्ट हा शो करायचा आहे ना, ए बी रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ठीक आहे, मग आपल्याला एन इज इक्वल टू वन साठी हा रिझल्ट होल्ड होतोय. म्हणजेच काय लिहिलं, ए बी रेस टू वन इज इक्वल टू काय लिहू शकलो आपण, ए रेस टू वन इंटू बी रेस टू वन, म्हणून एन इज इक्वल टू वन साठी हा रिझल्ट काय होतो आपला, होल्ड होतोय. ठीक आहे, त्यानंतर काय सपोज करतो आपण, सपोज दॅट ए बी रेस टू के इज इक्वल टू काय सपोज करतोय आपण, ए रेस टू के इंटू बी रेस टू के. ठीक आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू काय घेतली आपण, के साठी हा रिझल्ट काय होतोय आपला, होल्ड होतोय. आपण असं काय करतोय, एज्युम करतोय. ठीक आहे, मग के च्या पुढचा नॅचरल नंबर कोणता असेल, के प्लस वन साठी आपल्याला रिझल्ट शो करावा लागेल, तेव्हाच ओव्हरऑल नॅचरल नंबर वरती तो रिझल्ट काय होईल आपला, सॅटिस्फाय होईल. ठीक आहे, मग आपण एज्युम करू, बघा इथे तर के साठी आपण एज्युम केलेलंच आहे ए रेस टू के इंटू बी रेस टू के फॉर एन इज इक्वल टू के. नंतर एन इज इक्वल टू के प्लस वन साठी हे काय केलं आपण, एज्युम केले ना, याच्यासाठी आता हा रिझल्ट आपल्याला व्हेरीफाय करावा लागणार. ठीक आहे, मग एल एच एस एज्युम करू, ए बी रेस टू के प्लस वन, यालाच कसं लिहू शकतो, ए बी रेस टू के इंटू ए बी. नंतर काय होईल, आताच रिझल्ट एज्युम केलाय ना आपण, ए बी रेस टू के ला कसं लिहू शकतो आपण, ए रेस टू के इंटू बी रेस टू के. म्हणजे याच्याबद्दल काय लिहू शकतो, ए रेस टू के इंटू बी रेस टू के आणि ए बी एज इट इज. नंतर ए रेस टू के एज इट इज ठेव, बी रेस टू के इंटू ए इंटू बी, म्हणजे हे दोघं बी रेस टू के आणि ए एका ब्रॅकेट मध्ये घेतले आपण. ठीक आहे, नंतर जी काय आपला ग्रुप आहे, मग ग्रुप मध्ये असोसिएटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होते, म्हणून इथे कसं लिहू शकतो, ए ला आपल्याला इकडे घ्यावं लागेल ना, ए रेस टू के च्या बाजूला घ्यावं लागेल, म्हणून काय म्हणजे ए इंटू बी रेस टू के इंटू बी. इन नेक्स्ट स्टेप ए रेस टू के इंटू ए एका ब्रॅकेट मध्ये घेऊ, ए रेस टू के इंटू ए आणि ते बी रेस टू के इंटू बी एका ब्रॅकेट मध्ये घेतले. इथे काय झालं, ए रेस टू के प्लस वन इंटू बी रेस टू के प्लस वन. बघा आपण काय अज्युम केलं, ए बी रेस टू के प्लस वन अज्युम केला आणि काय शो केलं, ए रेस टू के प्लस वन इंटू बी रेस टू के प्लस वन. म्हणून बाय मॅथमॅटिकल इंडक्शन काय व्हेरीफाय झालं आपलं, ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे जो आपला रिझल्ट आहे, ऍक्च्युअल रिझल्ट, तो नॅचरल नंबरसाठी आपण काय केलेला आहे, व्हेरीफाय केलाय, म्हणजे एन इज ग्रेटर दॅन झिरो या केससाठी व्हेरीफाय केलेलं. आता कोणत्या दोन केसेस उरल्या, एन इज इक्वल टू झिरो आणि एन इज अवर निगेटिव्ह इंटीजर्स. ठीक आहे, त्यासाठी केस टू, एन इज इक्वल टू झिरो, म्हणजेच काय झालं, एन ची व्हॅल्यू काय घेतली आपण, झिरो घेतली, म्हणून इथे काय होईल, ए बी रेस टू झिरो, एनिथिंग रेस टू झिरो इज अवर आयडेंटिटी. आणि आयडेंटिटी कसं लिहू शकतो आपण, आयडेंटिटी इन टू आयडेंटिटी, आणि माहिती आपल्याला एनिथिंग रेस टू झिरो इज आयडेंटिटी, म्हणून ए रेस या ई आयडेंटिटी बद्दल ए रेस टू झिरो पुट केला, या आयडेंटिटी बद्दल बी रेस टू झिरो पुट केला, का सिन्स ए रेस टू झिरो इज आयडेंटिटी फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू जी, म्हणजे जी मधल्या कोणत्या एलिमेंट साठी ही कंडिशन आपली होल्ड होते ना, एनिथिंग रेस टू झिरो इज अवर आयडेंटिटी. ठीक आहे, म्हणजे बघा काय अजून कन्सिडर केलं, ए बी रेस टू झिरो आणि काय शो केलं, ए रेस टू झिरो इंटू बी रेस टू झिरो, म्हणजे एन इज इक्वल्स टू
झीरो साठी सुद्धा आपला हा रिझल्ट काय होतोय, व्हेरीफाय होतो ना, आपण या पद्धतीने लिहू शकतो ना आपण, म्हणून एन इज इक्वल टू झिरो साठी सुद्धा आपला हा रिझल्ट व्हेरीफाय होतोय. त्यानंतर आता कोणती केस उरली, एन इज नॅचरल नंबर झालंय म्हणजे पॉझिटिव्ह इंटेजर झालाय, एन इज इक्वल टू झिरो साठी झालंय, एन काय उरलाय फक्त आपला निगेटिव्ह इंटेजर. मग केस थर्ड काय, एन इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, मग आपण एन काय आपला निगेटिव्ह नंबर आहे ना, मग एन इज इक्वल टू काय अज्युम केलं आपण, मायनस एम, आणि एम काय असणार आहे मग आपला नॅचरल नंबर असणार आहे, कारण की एन काय आपला निगेटिव्ह नंबर, समजा तो असेल मायनस थ्री, मग मायनस थ्री कसा लिहू शकतो, मायनस इंटू सॉरी मायनस थ्री, मग थ्री काय असेल आपला नॅचरल नंबरच असेल ना, पॉझिटिव्ह नंबर असणार आहे, त्याला ज्यावेळेस आपण मायनस साईन लावू त्यावेळेस तो काय होणार आपला निगेटिव्ह इंटीजर होणार आहे. ठीक आहे, मग आपण सेम आपण अज्युम केलं ए बी रेस टू एन, आता हे शो करायचं ना आपल्याला, ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन, कोणत्या केसमध्ये एन काय आपला निगेटिव्ह नंबर आहे त्यावेळेस. ठीक आहे, तेच अज्युम करतो आपण. मग एनची व्हॅल्यू काय घेतली आपण, मायनस एम, म्हणजेच काय झालं, ए बी रेस टू मायनस एम. आणि आपण लास्ट लेक्चरमध्ये एक रिझल्ट बघितला आहे, जर एम बिलॉंग्स टू समजा ए बिलॉंग्स टू जी असेल, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असेल, तर ए रेस टू मायनस एन इज इक्वल टू ए रेस टू मायनस वन रेस टू एन असं लिहू शकतो. ठीक आहे, सिमिलरली याच्यासाठी पण आपण असंच लिहू शकतो, ए बी रेस टू मायनस एम आहे आणि एम काय आपला नॅचरल नंबर आहे, नॅचरल नंबर साठी रिझल्ट आहे ना तो, म्हणजे ए बी रेस टू मायनस वन रेस टू एम. ठीक आहे, मग आपल्याला माहितीच रिव्हर्सल लॉ ऑफ इन्व्हर्स काय सांगतो, ए बी इन्व्हर्स इज इक्वल टू बी इन्व्हर्स ए इन्व्हर्स. बघा सॉरी, इथे आपण असं लिहू बी ए इन्व्हर्स रेस टू एम, कारण की ए बी इज इक्वल टू बी ए हे आपल्या स्टेटमेंटमध्येच गिव्हन आहे ना, सिन्स ए बी इज इक्वल टू बी, आणि बाय रिव्हर्स लॉ बी ए इन्व्हर्स काय असणार आहे आपला, ए इन्व्हर्स इंटू बी इन्व्हर्स बाय रिव्हर्सल लॉ ऑफ इन्व्हर्स ऑफ ए प्रॉडक्ट. ठीक आहे, आणि आताच बाय पहिली केस काय बघितली, बाय केस फर्स्ट एज एम बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, पहिली केसेस बघितली ना आपण, बघा ए बी रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे एन जर नॅचरल नंबर असेल तर ए बी रेस टू एन कसं शो इक्वल टू काय लिहू शकतो, ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन. सेम इथे बघा, एम काय आपला नॅचरल नंबर आहे म्हणून काय लिहू शकतो, ए इन्व्हर्स रेस टू एम, हे कसं झालं आपलं, ए इन्व्हर्स इंटू बी इन्व्हर्स रेस टू एम. मग बाय केस फर्स्ट काय झालं, ए इन्व्हर्स रेस टू एम इंटू बी इन्व्हर्स रेस टू एम, आणि पुन्हा आपल्या लास्ट या रिझल्टनुसार कसं लिहू शकतो आपण, ए इन्व्हर्स रेस टू एन असेल तर त्या एनला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो, म्हणजेच काय, ए रेस टू मायनस एम इंटू बी रेस टू मायनस एम, आणि मायनस एमची व्हॅल्यू काय आपण घेतली आहे, मायनस एम इज इक्वल टू एन, म्हणजे काय झालं, ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन. ठीक आहे, काय आपण कन्सिडर केलं होतं, ए बी रेस टू एन, आणि काय शो केलं, ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन. सगळ्यात आधी पहिली केस घेतली होती, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स, त्यानंतर एन इज इक्वल टू, केस टू कोणती होती आपली, एन इज इक्वल टू झिरो, आणि केस थर्ड कोणती होती, एन इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो. या तिघ केस वरनं आपण ओव्हरऑल सेट ऑफ इंटीजर्स वरती आपण आपला रिझल्ट होल्ड होतोय हे काय केलं आपण शो केलंय, म्हणून फ्रॉम केस वन टू अँड थ्री वी हॅव ए बी रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटीजर्स. ठीक आहे, आलाय लक्षात रिझल्ट,
त्यानंतर आपण बघणार आहोत देन अवर नेक्स्ट टॉपिक इज ऑर्डर ऑफ एन एलिमेंट इन ए ग्रुप. आपण एक डेफिनेशन बघितले ऑर्डर ऑफ ए ग्रुप. ऑर्डर ऑफ ए ग्रुप म्हणजेच काय, त्या ग्रुपमध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स जे प्रेझेंट आहेत ते, म्हणजे जेवढे त्या ग्रुपमध्ये एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्याला काय म्हणतो आपण ऑर्डर ऑफ ए ग्रुप. आता इथे नेक्स्ट डेफिनेशन काय, ऑर्डर ऑफ एन एलिमेंट. दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, ऑर्डर ऑफ एन एलिमेंट आणि ऑर्डर ऑफ एन ग्रुप. आपल्याला माहिती ऑर्डर ऑफ ग्रुप आपण ग्रुप असं शो केलेलं आहे आणि ऑर्डर ऑफ एन एलिमेंट आपण जर ए बिलॉंग टू जी मधला ग्रुप असेल तर ऑर्डर ऑफ ए असं शो करतो आपण. ठीक आहे, मग सगळ्यात आधी आपण ऑर्डर ऑफ एन एलिमेंट इन ए ग्रुपचे डेफिनेशन बघू. लेट जी बी ए ग्रुप, जी इज अवर ग्रुप अँड ए बिलॉंग्स टू जी. ए बिलॉंग्स टू जी म्हणजे जी मधला एक कोणताही एलिमेंट घेतलेला आहे ए. देन दी स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर्स, स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर एन इफ इट एक्झिस्ट, म्हणजे एक्झिस्ट होत असेल तर, सच दॅट ए रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी इज कॉल्ड ऑर्डर ऑफ ए अँड इट इज डिनोटेड बाय ऑर्डर ऑफ ए. ठीक आहे, इफ नो सच इंटीजर्स एक्झिस्ट देन ए इज सेड टू बी ऑफ इन्फायनाइट ऑर्डर. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो, जी काय आपला ग्रुप आहे, ए हा जी मधला एक एलिमेंट आहे आणि आपल्याला असा एक नॅचरल नंबर स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर्स, एक तर तो स्मॉलेस्ट लागणार आहे, त्यानंतर तो काय लागणार आहे पॉझिटिव्ह लागणार आहे आणि काय लागणार तो त्यानंतर इंटीजर लागणार आहे. म्हणजे काय, तो एक काय असला पाहिजे आपला नॅचरल नंबर असेल, कारण की पॉझिटिव्ह इंटीजर म्हणजे काय नॅचरल नंबर आणि नॅचरल नंबर मध्ये सुद्धा तो काय लागणार आहे स्मॉलेस्ट. जर भेटत असेल तर त्याने कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, ए रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी. ठीक आहे, आता इथे दोन केसेस ए रेस टू एन ला कसं बघायचं त्यासाठी दोन केसेस. समजा ग्रुप हा विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन असेल, ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन असेल तर ए रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी भेटला पाहिजे, म्हणजे जी ग्रुपची आयडेंटिटी असेल ती ती. ठीक आहे, हे नोट डाऊन केलेलं असू द्या. आणि हा केव्हा, जर ग्रुप मल्टिप्लिकेशन विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन असेल. ठीक आहे, आणि समजा ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन असेल तर एन इंटू ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी असा एन शोधावा लागेल की त्याने ए ला मल्टीप्लाय केल्यानंतर काय भेटलं पाहिजे आपल्याला आयडेंटिटी. हे कोणत्या केसमध्ये, विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन. दोघं डिफरंट केस आहेत जर ऑर्डर ऑफ एन एलिमेंट बघायचे असतील तर, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ग्रुप असेल तर ऑर्डर ऑफ एलिमेंट ह्या वेने फाइंड आउट करणार आहोत आणि विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन ग्रुप असेल तर ऑर्डर ऑफ ग्रुप या वेने आपण फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, जर समजा असा एन भेटत नसेल आपल्याला, जेणेकरून आपल्याला ए रेस टू एन किंवा एन इन टू ए आयडेंटिटी भेटत असेल, म्हणजे असा एक पण नॅचरल नंबर भेटत नाहीये, तर त्या एलिमेंटची ऑर्डर आपण काय कन्सिडर करतो, ऑर्डर ऑफ एन इज सेड टू बी इन्फानाइट ऑर्डर, म्हणजे त्या एलिमेंटची ऑर्डर काय असणार आहे इन्फानाइट असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर दोन नोट आहेत, द ऑर्डर ऑफ द आयडेंटिटी एलिमेंट इन ए ग्रुप इज वन, म्हणजे आयडेंटिटी एलिमेंटची ऑर्डर ऑलवेज काय असणार आहे वन असणार आहे, म्हणजेच काय, ऑर्डर ऑफ आयडेंटिटी इज वन. मग ती आयडेंटिटी कोणती असेल, प्रत्येक ग्रुप असेल तर त्याच्याकडे युनिक आयडेंटिटी असते आणि ती आयडेंटिटीची ऑर्डर काय असणार आहे ऑलवेज वन असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड नोट काय आहे, लेट जी बी ए ग्रुप अँड ए बिलॉंग्स टू जी इफ एम बिलॉंग्स टू एन सच दॅट ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी देन ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल एम. म्हणजेच काय, समजा ए बिलॉंग्स टू जी,
एक एलिमेंट है, ठीक है, आणि एम बिलोंग्स टू एक नॅचरल नंबर असेल. दिस इम्प्लाइज ए रेज टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी. देन दिस गिव्स ऑर्डर ऑफ ए लेस इक्वल एम. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, समजा एक एम बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असेल आणि त्यासाठी जर आपल्याला भेटत असेल ए रेज टू एम, काय भेटतोय आपल्याला, आयडेंटिटी भेटतो, ठीक आहे. म्हणजेच ऑर्डर ऑफ ए काय असणार आहे, एकतर एम असेल, जर तो काय असेल स्मॉलेस्ट असेल त्यावेळेस त्याची ऑर्डर काय असणार, ऑर्डर ऑफ ए काय असेल, एम असेल, जर नसेल तर त्यापेक्षाही लेस असू शकतो, कारण की इथे आपल्याला काय स्मॉलेस्ट इंटीजर नाही म्हणत आहे ना आपण, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर म्हणतोय का, नाही. फॉर एक्झाम्पल एखादा ग्रुप समजा झेड सिक्स एडिशन मॉड्युलो सिक्स हा एक आपला ग्रुप आहे, आपल्याला ऑर्डर ऑफ टू फाइंड आउट करायचे, ठीक आहे. आता मग विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ग्रुप आहे म्हणून एन इंटू टू इज इक्वल टू काय भेटलं पाहिजे आपल्याला, आयडेंटिटी. आयडेंटिटी काय, झेड सिक्स मध्ये झिरो आहे ना, कारण की झिरो प्लस एनिथिंग इज दॅट नंबर. मग इथे कोणता कोणता नंबर भेटेल आपल्याला, बघा वन घेतला तर वन इंटू टू, वन इंटू टू काय असतो आपला झेड सिक्स मध्ये टूच असतो, ठीक आहे. समजा टू घेतला तर टू इंटू टू नॅचरल नंबर लागणार, नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतील, वन पासून, म्हणून इथे काय घेतलं आपण वन ने स्टार्ट केलं, नंतर टू घेतला, टू इंटू टू फोर, झेड सिक्स मध्ये फोर काय असतो, फोरच असतो. त्यानंतर थ्री इंटू सिक्स, थ्री इंटू टू सिक्स, आणि सिक्स कॉंग्रुएंट टू व्हॉट, सिक्स मध्ये सिक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे, म्हणून हा काय झाला त्याचा ऑर्डर ऑफ टू किती झाली, थ्री झाली. पण समजा इथे आपण सिक्स घेतला असतं तर सिक्स इंटू टू किती झालं, ट्वेल्व झाले ना आपले, आणि ट्वेल्व पण काय होतो झेड सिक्स मध्ये कॉंग्रुएंट टू व्हॉट, झिरो मॉड्युलो सिक्स होतो ना आपला, म्हणजे इथे सिक्सचा मल्टिपल ऑलवेज काय असणार आहे, झिरो असणार आहे झेड सिक्स मध्ये, म्हणजे सिक्स ट्वेल्व एटीन हे सगळे काय असणार आहे, झिरो असणार. म्हणजेच काय झालं, मग सिक्स इंटू टू इज इक्वल टू ट्वेल्व, आणि ट्वेल्व ने पण काय दिलं आपल्याला, आयडेंटिटी भेटली, म्हणून काय म्हटलं आपण इथे सिक्स ऑर्डर झाली का त्याची, टू ची ऑर्डर किती, थ्री आणि सिक्स मध्ये लेस कोण आहे, मग थ्री आहे ना, म्हणून ऑर्डर ऑफ टू काय झाली त्याची, थ्री. बाकी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.